शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं स्वागत करतोय. निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं इतकाच आपला उद्देश नाहीये, तर त्यासोबत मार्गदर्शन करण्याचं आहे. आणि साधारणतः 10-10.5 महिन्यापूर्वी इथं टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा आपण केला होता, आणि त्यात तिथपासून 10 महिन्यातले काय प्रयत्न, काय अडचणी आल्यात ह्या सगळ्याविषयीची चर्चा करणार आहे. तर पूर्वी हा जो प्लॉट आहे तो औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील करंजगावमधला आहे, आणि आपल्यासोबत घोडके बंधू आहेत. तर कशा पद्धतीने यांनी सगळं व्यवस्थापन केलेलं आहे एक 10 महिन्यापूर्वी, तसं बघायला गेलं तर पूर्णपणे इथं माझ्या मते पहिलाच प्लॉट असेल इथे तालुक्यात, पूर्ण पहिलाच. ह्याच्या आधी केळी काय म्हणजे गंधच नाही, केळीची माहिती सुद्धा नाहीये, अशा पद्धतीचं आहे. तर दादा, तुमचं पूर्ण नाव आणि इथलं पत्ता वगैरे सांगा. मी अर्जुन विलासराव घोडके, मुक्काम पोस्ट करंजगाव, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. बरं, आता मलाही सांगा आपल्याकडे सगळं क्षेत्र किती आहे. आमचं टोटल क्षेत्र सगळं वडलाचं 31 एकर होतं. बरं, त्यापैकी आपण आता समजा 1.5 एकरामध्ये 1500 रुपये लावलेले. बाकी क्षेत्रामध्ये काय काय? अद्रक होते, कापूस होता, मक्का होती, पण आता पावसानं पूर्ण खराब झाली. अतिवृष्टीमुळं बरंच नुकसान झालं. इतर फक्त केळी वाचली, केळी आणि अद्रक वाचली. हे दोन पीक फक्त वाचलेत जवळजवळ 30 एकरामधलं, बाकी भुसार पीक जे होतं कॉटन सुद्धा गेलं. आता काय अपेक्षाच नाही, अपेक्षाच नाही काहीच. तर अतिवृष्टी झाली, एवढा पाऊस झाला. आज सुद्धा आजच्या घडीला जवळजवळ 3 ते 4 महिने मी जरी बागेत उभा राहिलो ना, तर खाली दाखवू शकते बघा बरं 2 मिनिटं. हे हा वापसा कंडिशन नावाची गोष्टच नाहीये. आज जवळजवळ मला वाटतं 3 महिने तर झाले असतील. 4 महिने म्हणजे जो पूर्ण 4 महिने पाऊस होता तो पूर्ण पडला, आणि पाऊस संपल्यानंतर सुद्धा पाणी खालून जमिनीतून 2 महिन्यापासून चालू होत, म्हणजे खालून फुट उकळे येत होते. म्हणजे एवढी बॅड कंडिशन होती. म्हणजे सगळ्यात म्हणजे ह्यांनी मला ज्यावेळेस फोन केला आणि सांगितलं ना की सगळीच पिकं गेली, फक्त केळी तेवढी आता सध्या समाधानकारक वाटते किंवा वाचली. तर ह्याचं एक खास वैशिष्ट्य मला सांगायचं, जवळजवळ आज 3 ते 4 महिन्यापासून पाणी पण दिलेलं नाही आणि वापसा पण नाही, म्हणजे शेवळलेलं रान आहे पूर्ण, असं शेवळ चढायची अवस्था आलेली आहे. अशा पद्धतीत सुद्धा आज चांगल्या पद्धतीचं घड, थोडस मी काय म्हणेन उत्पन्न कमी निघेल किंवा थोडस वादा कमी असेल, पण आजच्या घडीला ही सुद्धा काही क्वालिटी कमी नाही. आज 25 किलोच्या 30 किलोच्या पुढची रस इथं बघायला मिळेल. आणखीन एक जवळजवळ 1 महिना तरी लागेल ह्या साईज, ह्याला साईज येण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी. ज्यावेळेस फुल साईज येईल, पूर्ण साईज, त्यावेळेस हा एकदम अतिशय उत्तम पद्धतीनं तुम्हाला जाणवेल उत्पादन आहे. तर आता एक सांगा, लागवडीची तारीख किती आपली? 28 मार्च. 28 मार्च. रोपांचं अंतर किती ठेवलेलं आहे? 6x5. 6x5. आणि रोपांची संख्या? 1500. 1500 बसलेली. शेणखताचा वापर आपण किती केलेला टोटल? मी 4 ट्रॉली बाहेरून आणले होते, 2 टेलर शेणखत हो आणि 2 टेलर घरचे होते, म्हणजे टोटल 60 टेलर हो टोटल. आणि त्याच्यामध्ये आता एक सांगा मला, एक भेसळ जी डोस आहे, भेसळ डोसचा वापर किती किती दिवसाच्या अंतराने किंवा किती केलेला? 2-2 महिन्यांनी केलेला. 2 भेसळ डोस झाले हो. आणि ड्रीप मधून काही 15 दिवसाला महिन्याला काही खत, मायक्रोन्यूट्रन आणि वॉटर सुटेबल खत काही सोडलेली. आणि फवारणीमध्ये आज घडावर आतापर्यंत किती फवारणी? 2 फवारणी घेतलेले. 2 फवारणी हो. ओला असल्यामुळे बाकी एक्स्ट्रा मारू शकलो नाही, 2 फवारणी केले. नाही काही पर्यायच नव्हता ना, म्हणजे चालता पण येत नव्हतं, म्हणजे चालणं सुद्धा केळी बागेमध्ये पॉसिबल नव्हतं अशी परिस्थिती होती. त्यामुळे बरेच थोडं व्यवस्थापन पण मागे पुढे झालेलं, पण तरी सुद्धा बाग एवढ्या व्यवस्थित पद्धतीने आज स्टँड आहे, आज उभी आहे, खडी आहे, ह्याचं पण एक समाधान आहे. एवढ्या क्रिटिकल कंडिशन मधून किंवा वाईट परिस्थिती मधून सुद्धा आज हे पीक उभं राहिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं तर यांचं कष्ट पण तितकेच आहे की तुम्ही म्हणला की चिखलातूनच स्प्रे केले, चिखलातूनच सगळ्या गोष्टी केलेल्या. आणि जवळजवळ 4 महिन्यापासून पाऊस बंद नाही. प्रत्येक ठिकाणची क्लायमेट कंडिशन वेगळी आहे, तिथली परिस्थिती वेगळी आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, त्यानुसार कुठंतरी तग धरून किंवा त्याला कुठंतरी व्यवस्थापनाची गरज जर प्रॉपर व्यवस्थापन केलं तर ह्या पद्धतीनं सुद्धा आज एवढ्या काय म्हणू आपण प्रतिकूल परिस्थितीत, भौगोलिक प्रतिकूल परिस्थिती किंवा निसर्गाची साथ नसताना सुद्धा आज इथं चांगल्या पद्धतीचं पीक उभं राहिलेलं आहे, ह्याचं पण एक समाधान आहे. अजून एक महत्त्वाचा विषय मला, एक आपल्याला ड्रीप खत ही रोपं ह्याचं एक अंदाजे किती रुपयापर्यंत खर्च आलेला आहे? त्याचं सरासरी तरी 80-90 हजार रुपये खर्च झालेला आहे सगळं टोटल आतापर्यंत. हे ह्यामध्ये काय ड्रीप आलं, शेणखत आलं, सगळं पूर्ण खर्च, मेहनत वगैरे हे धरले हो सगळं.
तर एक साधारणतः 80 ते 90 हजार रुपयापर्यंतचा खर्च आहे. आणि आजच्या जरी घडीने हिशोब केला तर 25 ते 30 किलोची इतरास पडणार आहे. का मी परत एकदा सांगतो की अजूनही फुगलेला नाही आहे माल, लसायज येणं बाकी आहे, अजून एक महिना लागेल. आणि ह्याच्यानंतर एकदम मायामध्ये साधारणतः इन एन ॲव्हरेज जरी आपण पकडलं म्हणजे कंडिशन एवढी वाईट असताना सुद्धा चांगल्या पद्धतीचा वादा लांबी ह्या सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळत होत्या, त्याचं पण एक समाधान आहे. शेवट कसे म्हणजे प्रॉपर सगळे काय फक्त म्हणजे आमची रोप आहेत किंवा आमचे मार्गदर्शन आहे म्हणून नाही झालेलं, पण तुम्ही पण त्यासोबत तिथं राबलेलं जाईल हे सगळं एका गोष्टीवर अवलंबून. म्हणजे सगळं असून आज एवढ्या वाईट कंडिशनमध्ये तुम्ही झगडत झगडत नाही तर कोणी प्लॉट सोडून दिला असतं. तुम्ही स्वतः म्हणला की आता काय वाचत नाही, सगळं संपलेलं आहे अशा पद्धतीचं झालेच होती अवस्था. म्हणजे फोनवर ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस म्हणलं आता ही काय केळी काय वाचण्याच्या हिशोबात दिसत नाही, पण तसं न होता एकदम चांगल्या पद्धतीने एवढ्या वाईट परिस्थितीत किंवा एवढं अतिवृष्टी होऊन सुद्धा एवढं पाणी लागून सुद्धा चांगल्या पद्धतीने घडाचं इथं व्यवस्थापन झालेलं आहे. आणि येत्या महिन्याभरात तिथं हार्वेस्टिंग पण होईल. तर आज आणखीन एक शेवटचा मला प्रश्न विचारायचा आहे, एक जो सी एम ई व्हायरस आहे किंवा रोग आणि कीड असं काय तुम्हाला आपल्या ह्या व्हरायटीत जाणवलं? नाही काहीच नाही जाणवलं. हा सगळ्यात हा महत्वाचा म्हणजे एकही झाड तुम्हाला दिसलं ना सी एम ई व्हायरस, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आज एवढे पाण्याचे खालून कसल्याही पद्धतीने वापसा नसताना सुद्धा एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीनं. आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय की म्हणजे आता मला वाटतं इथून नाशिक जवळ चालू नाशिकची बाउंड्रीज तुमची वैजापूर आमचा तालुका सोडला की नाशिक जिल्हा लागून जातो. नाही ती क्लायमेट कंडिशन किंवा लातूरचं उस्मानाबादचं क्लायमेट कंडिशन जे आहे तिथपासून ती आणि ही पूर्णपणे डिफरन्स आहे. पण ज्याला काय म्हणू आपण वातावरणातील बदलाला सपोर्ट करणं आणि त्या पद्धतीनंच तेवढी प्रतिकार शक्ती असणं ही तितकीच महत्वाची. आणि त्याच एक उदाहरण मी सांगेल की आज जवळजवळ 3-4 महिन्यापासून पाणी पाऊस असून सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीचे घड आज स्टँड आहेत, आज उभे आहेत, त्याचं पण एक वेगळं म्हणजे वैशिष्ट्य आहे की ह्या पद्धतीचं जर व्यवस्थापन असेल आणि सगळ्या गोष्टी निसर्गाने साथ दिली तर जवळजवळ 35-40 किलोपर्यंतची रास ही तुम्हाला पाहायला मिळतील. पण त्यासाठी पूर्ण खताचं पाण्याचं व्यवस्थापन आणि थोडीशी निसर्गाची साथ जर मिळाली शेतकऱ्याला तर मग काय ह्या सगळ्या गोष्टी सहजासहजी शक्य होतात. पण आता ह्या केळीत लागवड करण्यापूर्वी काय होतं? इथे कांदा कापूस अशी भुसार पिकच घेत हो. मग असं काय वाटलं बाबा का आणि काय झालं ते केळी लावायचं डोक्यात आलं असं? काय झालं कापसाला भाव नाही, वातावरणात वारंवार बदल होतो, कधी पाऊस खूप असतो कधी कमी असतो आणि व्यवस्थित भाव न मिळाल्यामुळे लेबरचे त्याच्या अडचणी असायच्या. आणि मी सोलापूर कोल्हापूर साईडला व्हिजिट दिल्यानंतर मला असं वाटलं की बा आपण आपल्या शेतात लावून बघू कुठेतरी काहीतरी वेगळं करायची गरज आहे, म्हणून आम्ही कापूस आणि बाकी इतर पिकाला पर्याय म्हणून केळी निवडली. हो म्हणजे आज हित जवळपास नाही पहिलं नाही तालुक्यात तरी नाही नाही. तर एक चांगला मार्ग किंवा एक चांगलं एक नवीन पीक आणून आपल्या या भागामधील एक उदाहरण देऊन दिलेलं आहे. पण त्यात काय आहे फक्त थोडेसे निसर्गानं अडचण आली ह्या गोष्टी फक्त जर वगळता आज चांगल्या पद्धतीनं इथं घडाचं व्यवस्थापन झालेलं आहे. आणि येत्या एक महिन्याभरात साईज ज्यावेळेस येईल तर ह्याच्यापेक्षा अजून उठून क्वालिटी दिसणार आहे सगळ्या बाबतीतच आहे. तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन, एक 100 पैकी हे जे आपलं व्यवस्थापन आणि आम्ही रोपं दिली हे सगळ्या गोष्टी केल्या तर एक 100 पैकी तुमच्या मनापासून किती मार्क द्याल आणि का द्याल तेवढं सांग. सर मी 100 पैकी 100 मार्क देईल, कारण मी एक कमी शिकलेला शेतकरी असून पारंपरिक पद्धतीने शेती करायचो, तरी सुद्धा वातावरणाचा एवढा बदल होऊन एवढी चांगली केळी आली माझ्या अपेक्षेपेक्षा मला चांगला माल म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा चांगला माल आला एवढ्या खराब परिस्थितीत. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास पण खूप वाढला. आणि काय असतं जर रोप चांगलं असलं तर सगळं चांगलं असतं, त्याच्यामुळे माझा पण आत्मविश्वास वाढला आणि माल चांगला भविष्यात पण भविष्यात माझा आता परत 1-2-3 एकर लावायचा विचार आहे. तर हे काय की सगळ्यात महत्वाचं मी ह्याच्या आधी म्हणतो सुरुवात कशी झाली आहे ना त्याच्यावर त्याचा शेवट अवलंबून असतो. तर आज सुरुवातच ह्यांची अशी पद्धतीने झाली होती की मध्ये जरी परिस्थिती खराब आली सगळ्या आल्या पण कुठं काही लॉस झाला नाही हे नाही. आज ही बाग मी सरळ सरळ सांगेन थोडंसं कमी उत्पन्न निघेल पण चांगल्या क्वालिटीचंच उत्पन्न इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि एक साधारणतः आज 1-1.5 महिन्याच्या हिशोबानं जरी म्हणलं तरी एक जास्त काय मोठं नाही बोलत आहे पण 30-35 टन जरी माल निघाला तरी एक 3-3.5 लाख रुपये खर्च वजा जातात. एक 2.5-3 लाख रुपयाचं उत्पन्न ह्यातनं निघायला काटली कुठलीच अडचण नाही, कारण आज जवळजवळ
1500 रोपांचा प्लॉट आपण साधारणतः एक 40-45 टनापर्यंत सुद्धा जाऊ शकतो सरासरी 30 किलो ना, पण आपण जरी थोडं कमी न धरू आता ती समोरची परिस्थिती समोरच आहे आपल्या, तर ह्या सगळ्या बाबी मध्ये आज काय नाव तुमचं घोडके बंधू आहेत, तर ह्यांनी आज 100 पैकी 100 मार्क दिलेले आहेत ह्या आपल्या व्हरायटीला आणि आपल्या सगळ्या व्यवस्थापनाला. आणि अशाच प्रकारच्या आणखीन एखाद्या नवीन यशोगातीमध्ये किंवा नवीन ठिकाणी नवीन केळीच्या बागेत त्यानंतर पण आपण भेटू. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून धन्यवाद.